ऑपरेशन के अंतर्गत शहर की कुख्यात चेन स्नेचर को पुलिस ने बड़ी ही होशियारी से धर दबोचा। आरोपी के पास से 2 सोने की चेन, घटना को अंजाम देने के लिए इस्तेमाल की गई एक्टिवा गाड़ी, मोबाइल फोन सहित 2,10,500 का माल जब्त किया है। बीते दिनों तहसील पुलिस स्टेशन के अंतर्गत शहर के कुख्यात चेन स्नेचर को पुलिस ने बड़ी ही चालाकी और होशियारी से धर दबोचा। आरोपी के पास से 2 सोने की चेन, घटना को अंजाम देने के लिए इस्तेमाल की गई एक्टिवा गाड़ी और मोबाइल फोन सहित 2,10,500 का माल जब्त किया गया। ऐसी जानकारी तहसील पुलिस के पुलिस निरीक्षक विनायक गोले इन्होंने इन बीसिन को दी। तहसील पुलिस ठाणे हद्दी मध्ये दिनांक 4 ऑगस्ट 2022 रोजी एक तक्रारदार फिर्यादीनामे किशोर चंद सावरिया हे त्यांच्या पत्नीसह निकालस मंदिर येथून रात्री 8:30 सुमारास त्याच्या घराकडे जाताना येत असताना सुदाम रोड गल्ली या ठिकाणी एक अज्ञात मोटरसायकलवाला समोर येऊन त्याला गाडीला आडवं लावून त्याला थांबवून त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन घेऊन फरार झाला होता। सदरच्या इस्माने अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी आमच्या डीबी पथकाने अत्यंत चांगल्या प्रकारची कामगिरी केलेली आहे। कोणताही धागाधोरा न सोडता सदर आरोपीने हा अपराध केला होता। डीबी पथकाने मागच्या 8 दिवसांमध्ये सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी चांगला प्रयत्न केलेला आहे। सदरच्या आरोपीला नामे चंदन सिंग उर्फ राजा पटेल, वय 48 वर्ष, राहणार कुंभार तेज व्रतार यांचे घराच्या किरायाने भंडार मोलला जरीपटका या ठिकाणी तो राहत असून त्याला आजूबाजूच्या सर्व 50 ते 55 CCTV कॅमेऱ्याच्या आधारे अत्यंत चांगल्या प्रकारे तपास करून आमच्या डीबी पथकाने सदरची कामगिरी बजावलेली आहे। आरोपीकडून चोरलेली सोन्याची चेन, त्याची मोटरसायकल आणि इतर चौकशी केली असता आरोपीने यापूर्वी नंदनवन पोलीस ठाणा हद्दीमध्ये आज अशाच प्रकारचा एक गुन्हा केल्याचे निष्पन्न झालेलं आहे एप्रिल 2022 मध्ये। आणि सदरची जी ऍक्टिवा गाडी त्यांनी चोरली होती ती सदरची ऍक्टिवा गाडी यापूर्वी त्यांनी मोतीबाग कला मंदिर पोलीस स्टेशन पाचपावली येथून 2017 मध्ये चोरी केली होती। आरोपीला अटक करून माननीय न्यायालयात हजर केले असता 3 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती। आरोपीकडून आम्ही गुन्ह्यामध्ये चोरी केलेली खेचलेली चेन आणि नंदनवन पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेला गुन्हा सोन्याची चेन असा आणि पाचपावली पोलीस स्टेशनकडे चोरलेली गाडी अशा प्रकारचा एकूण 2,10,500 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। आरोपी सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहे। गौरतलब रहे की नागपुर शहर में इन दिनों चेन स्नेचिंग के मामले दिन ब दिन बढ़ते जा रहे हैं। पुलिस को भी जरूरत है इन पर लगाम कसने की। NBC न्यूज के लिए कैमरा पर्सन अखिलेश भरद्वाज के साथ रूपा पंडित की रिपोर्ट।